आकाशवाणी मुंबई मी राजेश शिरभाते आणि मी कौस्तुभ वेरकर प्रादेशिक बात बातम्या देत आहोत ठळक बातम्या विकसनशील आणि अविकसित देशांसाठी विकास हा महत्वाचा मुद्दा असून विकासाबाबत आपले प्रयत्न सर्वसमावेशक आणि निष्पक्ष असायला हवेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जी ट्वेंटी देशांच्या डिजिटल आर्थिक कार्यकारी गटाची बैठक पुण्यात सुरू एम एच सी टी दोन हजार तेवीस पी सी एम आणि पी सी बी गटांचे निकाल जाहीर आणि नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात चार ठार चार जण जखमी विकसनशील आणि अविकसित देशांसाठी विकास हा महत्वाचा मुद्दा असून विकासाबाबत आपले प्रयत्न सर्वसमावेशक आणि निष्पक्ष असायला हवेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी विकास मंत्र्यांच्या बैठकीला आज प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते डिजिटलायझेशननं भारतामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला असून अर्थपूर्ण धोरण तयार करणं संसाधनांचे कार्यक्षम वाटप आणि प्रभावी सार्वजनिक सेवा वितरणासाठी उच्च दर्जाचा डेटा महत्त्वाचा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं काशी हे शतकानुशतक ज्ञान चर्चा वादविवाद संस्कृती आणि अध्यात्माचं केंद्र असल्याचं सांगत जी ट्वेंटीचा विकास धोरण काशीपर्यंत पोचवल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला जी ट्वेंटी देशांना विकासाचं एक मॉडेल देताना प्रधानमंत्र्यांनी भारतानं शंभरहून अधिक महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये लोकांचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले असल्याचं सांगितलं स्त्री पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाचं महत्त्व अधोरेखित करताना प्रधानमंत्र्यांनी भारत केवळ महिला सक्षमीकरणापुरता मर्यादित नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी विस्तारित असल्याचं सांगितलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत जी ट्वेंटी परिषदेच्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून पुण्यात सुरू झाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशानं मोठा बदल घडवून आणला आहे असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलताना व्यक्त केला आहे डिजिटल क्रांतीमुळे भारत केवळ उत्पादक नवे, तर वस्तू आणि सेवांचा मोठा निर्यातदार झाला आहा असंही म्हणाले डिजिटल अर्थकारण हे कोणत्याही देशाच्या विकासातला महत्वाचा भाग असतो आणि देशानं या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीत भारत आणि आर्मेनिया यांच्या डिजिटल अर्थकारण क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या याआधी राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते डिजिटल क्रांती या प्रदर्शनाचंही उद्घाटन करण्यात आलं लेखापरीक्षण पद्धतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांनी केलं आहे ते आज सकाळी पणजी इथं जी ट्वेंटीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था या प्रोत्साहन देणाऱ्या समूहाच्या सुप्रीम ऑडिटच्या दुसऱ्या शिखर परिषदेत बोलत होते लेखापरीक्षण धोरण निर्मात्यांनी सावधगिरी बाळगून याचा वापर करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं लेखापरीक्षणात सुशासन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा आणि ब्ल्यू इकॉनॉमीच्या ऑडिटमध्ये सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन अर्थात साईची भूमिका महत्त्वाचा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आकाशवाणी वृत्त विभाग केंद्र शासनानं राबवलेल्या उपक्रमांवर विशेष बातम्यांची मालिका घेऊन येत आहे आज आपण शासनाच्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनबद्दल जाणून घेऊया देशानं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची सुरुवात केली देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून दोन हजार सत्तरपर्यंत देश शून्य कार्बन उत्सर्जित करणारा व्हावा या हेतूनं या मिशनची सुरुवात करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी मान्यता दिली यामध्ये हायड्रोजन निर्मितीचं ध्येय पाच दशलक्ष मेट्रिक टन ठेवण्यात आहे त्याचबरोबर दोन हजार तीसपर्यंत अपारंपरिक ऊर्जेची क्षमता एकशे पंचवीस गिगावॅटपर्यंत वाढवण्याचंही लक्ष आलं आहे हरित हायड्रोजनच्या वापरानं दोन हजार पन्नासपर्यंत तीन पूर्णांक सहा दशांश गिगावॅट कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होणार आहे या मिशनद्वारे हायड्रोजनची निर्यात वाढणार असून इंधनाच्या आयातीवरचा एक लाख कोटी रुपयांचा खर्च कमी होणार आहे हरित हायड्रोजन निर्मितीच्या विविध प्रकल्पांसाठी या मिशनद्वारे एकोणीस हजार सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे कोल्हापुरात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी शासन आपल्या दारी उपक्रम आयोजित केला आहे तपोवन मैदानावर संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर तसंच चंद्रकांत पाटील उदय सामंत गिरीश महाजन यांच्यासह अन्य मंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत राज्य शासनाच्या विविध योजनांचा जनतेला लाभ देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमाद्वारे दिला जाणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं मधुमूर्छना संस्थेद्वारे मुंबईत वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचं उद्घाटन काल राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं संगीताला धर्म जात भौगोलिक सीमा नसतात संगीत कोणत्याही भाषेत असलं तरी थेट हृदयाला भिडण्याची शक्ती त्यात असते असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं ज्येष्ठ गायिका आणि मधुमूर्चना ट्रस्ट संस्थेच्या संस्थापक डॉ शोमा घोष यांच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमात संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून देशाच्या कलावैभवाचा आविष्कार दाखवण्यात आला कोल्हापुरातील तणाव निवळल्यानंतर आता कागलमध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरून तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांनी वेळीच हे कृत्य करणाऱ्याला अटक केली आहे सध्या कागलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे मुस्लिम समाजातील कुटुंबांनी आपल्या लहान मुलांना समजावून सांगावं असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी दोन्ही समाजातील लोकांसह व्यापाऱ्यांना बोलवून बैठक घेत बंद न करण्याचं आवाहन केलं त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भंडाऱ्यात विशेष अभियानाअंतर्गत पाच जूनपासून एकवीस जूनपर्यंत योग शिबिर आयोजित केलं आहे या शिबिरात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेल्या नगरसेवक जयश्री बोरकर यांनी आकाशवाण्याशी बोलताना सांगितलं योगा से योग अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर शरीर आपलं कसं सुदृढ ठेवायचं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे इथे योग शिकवले जाते आणि तो योग अभ्यास करून जो आपल्या शरीरातलं दुग्ण आहे जसं आपल्या पायाचं दुखण आहे हाताचं दुख्ण आहे मानेचं दुग्ण आहे आणि आपल्या जो डोक्यावरचं ताण आहे ब्रेनचा ताण आहे ना ता ना तो नाहीसा होतो या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत एम एच टी सी ए टी दोन हजार तेवीस पी सी एम आणि पी सी बी गटांचे निकाल सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र यांनी जाहीर केले आहेत निकालांची लिंक सी ई टी सेल डॉट महासेट डॉट जी ओ आर जी एम एच सी ई टी डॉट इन एम एच सी ई टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर सक्रिय आहे निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकणं आवश्यक आहे सी ई टी दोन हजार तेवीसमध्ये एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत तर पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स या गटासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या तीन लाख तेहतीस हजार एक्केचाळीस असून या गटातून एकूण तीन लाख तेरा हजार सातशे तीस विद्यार्थी परीक्षेला हजर राहिलेत महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली इनोव्हा हो गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर आपटल्यानं हा अपघात झाला जखमींना सिन्नर इथं प्राथमिक उपचारानंतर तातडीनं शिर्डी इथं पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे मेळघाटाच्या गटांग इथं अमरावती ते खंडावा असा प्रवास टप्पा असणाऱ्या एस टी बसचा अपघात झाला ही बस चाळीस फूट खोलधरीत कोसळून दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे जखमींवर सेमाडोह आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत महाराष्ट्रात काल मान्सून दाखल झाला असून मुंबई शहर आणि उपनगरात आज वातावरण अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबईतल्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिली आहे आज अधूनमधून पंचेचाळीस पंचावन्न किलोमीटर प्रतितास वाहण्याचाही अंदाज आहे या सगळ्यांचा फटका विमान बसला असून उड्डाणे उशिरानं किंवा रद्द झाल्यामुळे मुंबई विमानतळावर प्रवाशांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे एअर इंडिया कंपनीची काही उड्डाणे रद्द झाल्याचा दावा कंपनीनं केला आहे तर ही समस्या फक्त एअर इंडियाकडेच असून इतर विमान कंपन्यांचे विमानतळ संचालन आणि धावपट्टी सुरळीतपणे कार्यरत असल्याचं मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे काल दिवसभर जिल्ह्यातल्या विविध भागात सोसाट्याचे वारे वाहत होते त्यामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब कोलमडले असून काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे काल रात्रीही जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडला बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागाला मुसळधार पावसाचा आणि मच्छीमारांसाठी समुद्रात न जाण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे हे चक्रीवादळ येत्या पंधरा जून रोजी गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र मार्गे पाकिस्तानच्या कराचीकडे जाणार आहे या दृष्टीनं हवामान विभागानं गुजरातच्या सर्व बंदरांवर धोक्याचा डब्ल्यू चारचा इशारा दिला आहे या चक्रीवादळामुळे एकशे वीस एकशे पस्तीस किलोमीटर वाहणार असून त्याचा वेग पंचेचाळीस किलोमीटर प्रतितास जाण्याची शक्यता आहे या वादळाचा फटका द्वारका पोरबंदर जामनगर राजकोट जुनागड आणि मोरबी या जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यांना बसणार आहे हे चक्रीवादळ कच्छच्या मांडवीपासून ते पाकिस्तानच्या कराचीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर थडकणार आहे या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा कठोर इशारा देण्यात आला आहे टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि होमिबाबा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे विज्ञान विदूषी दोन हजार तेवीस भौतिकशास्त्र कार्यक्रमाचं उद्घाटन आज होमिबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे प्राध्यापक अमोल दिगे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य आणि अधिष्ठाता प्राध्यापिका सविता लदगे प्राध्यापिका वंदना नानल आणि यांच्या उपस्थितीत झालं यावेळी उपस्थितांनी विद्यार्थिनींना विज्ञान विदुषी दोन हजार तेवीसची पार्श्वभूमी शैक्षणिक पद्धती भौतिकशास्त्रातील उच्च शिक्षणाच्या संकल्पना कार्यशाळा प्रयोगशाळा आदींबाबत माहिती समजून सांगितली देशभरातून विज्ञान विदुषी दोन हजार तेवीससाठी साठी विद्यार्थिनींचे पाचशे अर्ज आले होते त्यापैकी चाळीस विद्यार्थिनींची निवड करण्यात आली महाराष्ट्र दिल्ली बंगळूर केरळ तामिळनाडू उत्तराखंड त्रिपुरा पंजाब आदी राज्यातील विद्यार्थिनींनी अभ्यासक्रमात सहभागी झाले आहेत भौतिकशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या खूप कमी असते त्यामुळे टाटा मूलभूत संशोधन संस्थेनं दोन हजार वीसपासून पासून विज्ञान विदूषी कार्यक्रम सुरू केला आहे पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या साठहून अधिक गावांना शिधा प्रशासनानं आगामी चार महिन्यांचा शिधा आगाऊ पुरवला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या गावांचा संपर्क तुटल्यानंतर तिथल्या नागरिकांना स्वस्त धान्य अडचण निर्माण होते त्यामुळे प्रशासनानं हे धान्य आगाऊ पुरवण्याची दक्षता घेतली असून हे धान्य मोफत वितरित केलं आहे अतिदुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांना शासनाच्या या उपक्रमाचा मोठा आधार मिळणार आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवनविरोधी दिनानिमित्त बारा ते सव्वीस जूनपर्यंत नशामुक्ती भारत पंधरवडा जाहीर करण्यात आला आहा त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात महाविद्यालयातल्या समान संधी केंद्रामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी दिली आहे महाविद्यालय शाळा विविध सेवाभावी संस्था सरकारी कर्मचारी यांच्या मदतीनं जनजागृती मोहीम रॅली चर्चासत्र कार्यशाळा ई प्रतिज्ञा मोहिमांचं आयोजन करण्याचे निर्देश राज्यातल्या समाजकल्याण विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन बैठकीद्वारे दिले आहेत भारताच्या महिला कनिष्ठ हॉकी हो संघानं चार वेळा विजेता ठरलेल्या दक्षिण कोरियाच्या संघाला दोन एक अशा फरकानं हरवून आशिया चषक जिंकलाय जपानमधल्या काका मिगाहारा इथं झालेल्या या सामन्यात बावीसाव्या मिनिटाला अनुच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे भारताची परिस्थिती बदलली मात्र त्यानंतर तीन मिनिटांनी दक्षिण कोरियाच्या सेओननं गोल करत बरोबरी साधली त्यानंतर पुढे एक्केचाळीसाव्या मिनिटाला नीलमन गोल करत सामन्यात आघाडी घेतली भारताच्या बचाव फळाईंनं ही आघाडी टिकवून ठेवत अशिया चषकाला गवसणे घातले प्रसारभारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई रत्नागिरी परभणी नांदेड लातूर बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत चोवीस पंचेचाळीस वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील यासाठीची पात्रता अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती प्रसारभारती डॉट जीओ डॉट इन स्लॅश पी बी वॅकन्सीज या दुव्यावर उपलब्ध आहा इच्छुकांना एअर न्यूज पॅनल ट्वेंटी डॉट कॉम या ईमेल आय डीवर आपले अर्ज पाठवता येतील ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसनशील आणि अविकसित देशांसाठी विकास हा महत्त्वाचा मुद्दा असून विकासाबाबत आपले प्रयत्न सर्वसमावेशक आणि निष्पक्ष असायला हवेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जी ट्वेंटी देशांच्या डिजिटल आर्थिक कार्यकारी गटाची बैठक पुण्यात सुरू एम एच टी सी ए टी दोन हजार तेवीस पी सी एम आणि पी सी बी गटांचे निकाल जाहीर आणि नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात चार ठार तर चार जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।